असिस्टंट न्यूट्रिशन थेरेपिस्ट क्लास चं काय नाव आहे नीट लक्षात ठेवा. तर गोपी सर आणि मॅडमच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी क्लास सुरू केलेला होता ब्युटी पार्लरचा, बरोबर. तर तुम्ही बेसिक शिकणार होता, ऍडव्हान्स शिकणार होता. सरांचं माझं डिस्कशन झालं तर मी सरांना म्हटलं की या टिपीने जर ब्युटी पार्लरचा क्लास चालतोय तुम्ही जी काय फी घेत असाल ती घ्या, आमचं काही म्हणणं नाही. पण भारत सरकारला एक नॉमिनल फी जर तुम्ही भरली तर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट मिळेल. कोणाचं सर्टिफिकेट मिळेल? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारचं. म्हणून तुमचं ॲडमिशन सरांनी मॅडमनी कोणाकडे केलं आहे? भारत सरकारकडे. ज्या पद्धतीने इथे स्किल अप चालतं, तो इलेक्ट्रिशियन, प्लम्बिंग, वेल्डिंगची मुलं ज्या पद्धतीने येतात किंवा कुकसाठी मुलं येतात, तसं ब्युटी पार्लरची ही पहिली बॅच आहे या ठिकाणी सुरू झालेली, की जे मुलं भारत सरकारकडे रजिस्टर होणार आहे. म्हणून जो काही खर्च लागला तो ॲडिशनल सरांनी ॲडजस्ट केला आणि तुमच्या त्यांना आलेली तुमची फी, त्यातली बरीचशी फी त्यांनी आम्हाला भरली. तुमच्याकडून वेगळे काही ते पैसे घेत नाहीत. तुमच्याकडून जी फी त्यांना आली त्याच्यातलीच त्यांनी भारत सरकारला फी भरली, तुमची आणि मग तुमचे